सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दलचे, आणि त्यानंतर पुढची बातमी बघणार आहोत पुण्यातून, कारण अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यात 12 गावं अंधारात आहेत आणि 7 गावांचा संपर्क तुटलाय, डोंगराला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे कोंढरी गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. घाटमाथ्यावर सलग पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. कोंढरी गावात सलग 3 वर्षांपासून भूस्खलन होत आहे. यावर्षी देखील गावातल्या 40 कुटुंबांचं स्थलांतर करावं लागलंय. शासन कोंढरी गावचे तळीये किंवा माळीणगाव होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल असे इथे उपस्थित होतोय. आमदार संग्राम थोपटे देखील याच संदर्भात आपली हा सवाल आता राज्य सरकारला करतायत. अतिवृष्टीमुळे कोंढरी गावामध्ये तिथल्या लोकांचं आता स्थलांतर होणं नितांत गरजेचं आहे, कारण अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातल्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 12 गावं अजूनही अंधारात आहेत आणि 7 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. कोंढरी गावातल्या स्थलांतराचा हा मुद्दा आहे, इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे, पण 40 कुटुंबांचं इथून सतत स्थलांतर करावं लागतंय. गेल्या 3 वर्षांपासून इथे भूस्खलनासारख्या गंभीर घटना घडत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आता उभा ठाकलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली तळईची घटना आणि त्याआधी अख्खंच्याख्खं माळीण गाव पूर्णपणे त्याचं नुकसान झालेलं आपण बघितलं होतं, आणि त्यामध्ये त्यानंतर आपल्याला आठवण आली ती माळींची, कारण तळीये गावामध्ये देखील तशाच पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली होती, तशीच भयंकर दुर्घटना तिथेही घडली होती, आणि त्यामुळे या गावाची परिस्थिती देखील माळीण किंवा या गावासारखीच व्हायला हवी आहे का, असा प्रश्न आता शासनाला विचारला जातोय.